तर आपण काय करणार होत आता, पुढचा जो पार्ट आहे याच्या डायरेक्टचं इनडायरेक्ट कसं करायचं वेगवेगळ्या वाक्यांचं, ते आपण आज इथं पाहणार आहोत. त्यातले पहिले दोन प्रकार आपल्याला पाहायचे आहेत, एक आहे स्टेटमेंटचं इनडायरेक्ट करणे आणि दुसरा आहे क्वेश्चनचं इनडायरेक्ट करणे. क्वेश्चन मध्ये पहिला जो टाइप आहे WH टाइप क्वेश्चन, त्याचा सर आवाज इनडायरेक्ट. ब्रेक होते. आवाज येते का? आवाज आवाज येते का माझा तुम्हाला? आवाज येत नाही सर. आता येतोय? सर आवाज ब्रेक होतोय. आता येतोय का आवाज? हो सर, हो सर. तर डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये आपल्याला पहिला जो टाइप आहे तो टाइप आता पाहायचा आहे स्टेटमेंटचे इनडायरेक्ट करणे. बाकीच्यांनी माईक आपला बंद ठेवा. तर हा पहिला टाइप आहे डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीचचा, तो आहे असर्टिव सेंटेन्स. त्यालाच आपण दुसऱ्या दुसऱ्या शब्दाने ओळखतो स्टेटमेंट, म्हणजे विधानात्मक वाक्याचं इनडायरेक्ट करणे हे आपल्याला इथं आज पाहायचं आहे. तर पहिले आपण नियम पाहूयात, त्याचे नियम पाहिल्यानंतर आपण त्याचे सेंटेन्सेस पाहूयात. तर बघा, रूल नंबर 1 जो आहे डायरेक्ट स्पीचचा इनडायरेक्ट स्पीच करण्यामधला, तो आहे तुम्हाला सकाळी सांगितल्याप्रमाणे पहिले तुम्हाला ते एलिमेंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कोणत्या कोणत्या एलिमेंट मध्ये बदल करावा लागतो तो. तर सुरुवातीला रिपोर्टेड स्पीच रिपोर्टिंग वर्ब मध्ये बदल करायचा आहे. रिपोर्टिंग वर्ब झाल्यानंतर कॉमा इन टू इन्वर्टेड कॉमा याच्यामध्ये बदल करायचा आहे. त्याच्यानंतर अवतरण चिन्हातील जे वाक्य आहे त्या वाक्यामध्ये बदल जो करायचा आहे तो प्रोनाउन्स, टेन्सेस आणि ऍडवर्ब मध्ये बदल करायचा आहे. तर हे पाच बदल लक्षात राहिले पाहिजेत आपल्या. त्या बदला त्याप्रमाणेच आपल्याला इथे काय करण्यात आलेलं आहे, तर जे सेंटेन्सेस आहेत ते सेंटेन्सेस इथं किंवा जे रूल्स आहेत ते रूल्स आपल्याला इथं देण्यात आलेले आहेत. तर रूल नंबर 1 जो आहे तो काय म्हणतोय बघा, यूज टोल्ड इन्स्टेड ऑफ सेड टू अँड यूज सेड ऍज इट इज इफ यूज्ड ऍज सेड. तर सेड टू असं जर सहाय्यक निवेदकाचं क्रियापद वापरलं गेलेलं असेल रिपोर्टिंग वर्ब, तर त्या ठिकाणी टोल्ड असं वापरायचं आहे. असर्टिव सेंटेन्स इनडायरेक्ट करत असताना सेड टू असं जर वापरलं गेलेलं असेल तर तिथे निवेदकाचं क्रियापद म्हणून टोल्ड वापरायचं आहे. आणि जर सेड असं लिहिलेलं असेल, सेड असं लिहिलेलं असेल तर ते सेड आहेत असं वापरायचं आहे. सेड लिहिलेलं असेल तर सेड आहेत असं वापरा, सेड टू लिहिलेलं असेल तर त्याच्याऐवजी टोल्ड वापरायचं. त्यानंतर दुसरा नियम जो आहे तो काय आहे बघा, हा पहिला नियम झाला रिपोर्टिंग वर्ब बद्दलचा, जिथं चेंज करायचा आहे तो. त्याच्यानंतर सेकंड रूल जो आहे तो रूल आहे कॉमा आणि इन्वर्टेड कॉमा बद्दल. तर देन रिमूव्ह इन्वर्टेड कॉमाज अँड यूज दॅट ॲज कनेक्टिव्ह. कॉमा आणि इन्वर्टेड कॉमा जो आहे तो वाक्यातला काढून टाकायचा आहे आणि दॅट हा शब्द कनेक्टिव्ह म्हणून वापरायचा आहे. कॉमा आणि इन्वर्टेड कॉमा जो आहे वाक्यातला तो काढायचा आहे आणि दॅट हा शब्द कनेक्टिव्ह म्हणून त्या ठिकाणी वापरायचा आहे. कनेक्टिव्ह म्हणून दॅट शब्द वापरायचा आहे कॉमा आणि इन्वर्टेड कॉमा काढून. हा दुसरा नियम आहे जो दुसऱ्या बदलापाशी आहे, जे आपला पहिला बदल जो आहे तो रिपोर्टिंग वर्ब मध्ये होतो आणि दुसरा बदल जो आहे तो कॉमा इन्वर्टेड कॉमा मध्ये होतो. त्यानंतर पुढचे जे बदल आहेत ते काय करायचे ते पुढच्या रूल्स मध्ये सांगितलेले आहेत. कॉमा आणि इन्वर्टेड कॉमा काढून दॅट टाकल्यानंतर देन द चेंजेस इन द सगळ्यांना आवाज ब्रेक होतोय का? तुम्हाला सगळ्यांना हे नियम लक्षात आले का सगळ्यांच्या? हो सर, हो सर. परत एकदा नियम जे आहेत हे रिपीट करतो की सेड टू जर आलेला असेल विधानात्मक वाक्याच्या इनडायरेक्ट करण्यामध्ये तर त्याचा बदल टोल्ड असा करायचा आहे आणि सेड आलेला असेल तर सेडला सेड आहे तसं ठेवायचं आहे. त्यानंतर जे काही स्वल्पविराम आणि अवतरण चिन्ह जे दिलेलं आहे डबल अवतरण चिन्ह आणि स्वल्पविराम ते काढायचं आहे सुरुवातीचं आणि त्या ठिकाणी दॅट हा शब्द कनेक्टिव्ह म्हणून वापरायचा आहे. त्यानंतर प्रोनाऊन टेन्स आणि ऍडवर्ब मधले जे बदल आहेत ते दिलेल्या नियमांप्रमाणे करायचे आहेत.
तुम्हाला आता फर्स्ट पर्सन प्रोनाऊन आल्यावर कसा बदल करायचा, सेकंड पर्सन प्रोनाऊन आल्यावर कसा बदल करायचा, थर्ड पर्सन मध्ये बदल करायचा की नाही हे सांगितलेलं आहे. टेन्स मध्ये तो सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे की साधा वर्तमान काळ असेल तर साधा भूतकाळ करा, चालू वर्तमान काळ असेल तर चालू भूतकाळ करा, त्यानंतर पूर्ण वर्तमान काळ असेल तर पूर्ण भूतकाळ करा, साधा भूतकाळ असेल तर त्याचा पूर्ण भूतकाळ करा, चालू भूतकाळ असेल तर त्याचा चालू पूर्ण भूतकाळ करा, आणि साध्या भविष्य काळात शाल विल जर वापरला गेलेला असेल तर त्याचा शुड वुड असा वापर करायचा आहे. त्यानंतर ऍडवर्ब मध्ये सुद्धा बदल सांगितले, नाऊचा बदल देन करा, टुडेचा दॅट डे करा, टुनाईटचा दॅट नाईट करा, दिसचा बदल दॅट करा, दिसचा बदल दोस करा. तर हे सगळे बदल तिथं दिलेल्या नियमांप्रमाणे करायचे. जर वाक्य विधानात्मक वाक्य नकारार्थी असेल आणि त्याच्यामध्ये डू नॉट किंवा डज नॉट वापरलेला असेल तर ते साध्या वर्तमान काळातलं नकारार्थी वाक्य आहे. त्याचा बदल आपल्याला साध्या भूतकाळातील नकारार्थी वाक्यामध्ये करायचं आहे, म्हणजेच डिड नॉट असं करायचं आहे. आणि जर वाक्यामध्ये डिड नॉट असेल तर ते साध्या भूतकाळातील नकारार्थी वाक्य आहे, त्याचा बदल आपल्याला पूर्ण भूतकाळातील नकारार्थी वाक्यामध्ये करायचं आहे. तेच म्हणजे काय आहे तर हॅड नॉट प्लस क्रियापदाचा दिसतो. आणि या सगळ्या गोष्टी चेंज करून झाल्यानंतर वाक्याच्या शेवटी पूर्णविराम द्यायचा आहे. तर हे नियम आहेत, या नियमानुसार आपल्याला पुढे एक्झाम्पल्स जे आहेत हे पाहायचे आहेत. तर पुढे एक्झाम्पल्स आहेत बघा, सीता सेड आय एम हॅपी टुडे असं वाक्य आहे. आता अशी वाक्य आल्यानंतर काय करायचं आहे, सगळ्यात सुरुवातीला आपल्याला त्याच्यामध्ये बदल कुठं कुठं होऊ शकतो हे आयडेंटिफाय करायचं आहे. तर आपण दिलेला नियम आहे सेड ला सेड आहे तसं ठेवायचं आहे, म्हणजेच इथं काय आहे तर अवतरण चिन्हातील ह्याच्यामध्ये बदल होतो, त्यानंतर आय हे प्रोनाऊन आलंय त्याच्यामध्ये बदल होतो, एम हे आलेलं आहे त्याच्यामध्ये बदल होतो, आणि टुडे मध्ये बदल होतो, म्हणजे या चार गोष्टींमध्ये बदल होणार आहे. तर पहिला नियम जो सांगितलेला आहे, सेट टू असेल तर टोल्ड लिहायचं, सेड असेल तर सेडला सेड आहे तसं लिहायचं, सेडला सेड इथं आहे तसं आपण लिहिलेलं आहे. त्यानंतर कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा जे आहेत हे कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा काढायचे आणि त्याच्याऐवजी दॅट हा कनेक्टिव्ह म्हणून वापरायचा आहे. त्यानंतर फर्स्ट पर्सन प्रोनाऊन आलेला आहे, आय हे फर्स्ट पर्सन प्रोनाऊन आहे, तर याचा बदल हा स्पीकरच्या वचनाप्रमाणे करायचा आहे. आय या फर्स्ट पर्सन प्रोनाऊनचा बदल वाक्य बोलणाऱ्या व्यक्तीच्या वचनानुसार करायचा आहे. मग इथं वाक्य बोलणारी व्यक्ती जी आहे ती सीता आहे, सीताच्या वचनाप्रमाणे आयचा बदल शी असा होतो. त्यानंतर ॲम आहे म्हणजे साधा वर्तमान काळ आहे, त्याचं भूतकाळात रूपांतर करायचं आहे, वॉज इथं केलेलं आहे, आणि टुडेचा बदल आपण दिलेल्या नियमाप्रमाणे दॅट डे असा होतो. म्हणजेच सीता सेड कॉमा इन टू इन्वर्टेड कॉमा आय एम हॅपी टुडे असं जे सेंटेन्स आहे त्याचं सीता सेड दॅट शी वॉज हॅपी दॅट डे असं होतो. म्हणजे कॉमा इन टू इन्वर्टेड कॉमा काढून दॅट आयचा बदल सीताच्या वचनाप्रमाणे शी असा झाला, ॲमचा बदल जो आहे तो साध्या वर्तमान काळातला साध्या भूतकाळामध्ये वॉज झाला शी वॉज असा, आणि टुडेचा बदल दॅट डे असा झाला. तर अशा पद्धतीने हे वाक्य आपल्याला इथं करता येतं. त्यानंतर पुढचं वाक्य आहे, हरी सेड टू मी आय वॉन्ट टू बोरो युअर बुक असं आहे. तर आता लक्षात ठेवायचं, रिपोर्टिंग वर्ब मध्ये बदल होणार आहे, कॉमा इन टू नोटेड कॉमा मध्ये बदल होणार आहे, आय या कर्त्यामध्ये बदल होणार आहे, वॉन्ट हे जे क्रियापद आहे हे टेन्स साठी वापरलं त्याच्यामध्ये बदल होणार आहे, त्यानंतर पुढचं प्रोनाऊन आहे युअर, तर या सर्व गोष्टींमध्ये बदल होणार आहे. सेट टू जर आलेला असेल तर टोल्ड वापरायचा असं आपण सांगितलेलं आहे. वाक्यात जर सेट टू आलेला असेल तर टोल्ड वापरायचा, मग त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, हरी सेट टू मी च्या ऐवजी हरी टोल्ड मी असं वापरू शकतो. आपल्याला सांगितलेल्या नियमाप्रमाणे कॉमा इन टू इन्वर्टेड कॉमा जो आहे तो काढायचा आहे आणि दॅट हा शब्द कनेक्टिव्ह म्हणून वापरायचा आहे. त्यानंतर आयचा बदल जो आहे तो हरीच्या वचनाप्रमाणे करायचा. आता इथं बघा, इथं आय आलेलं होतं, अगोदरच्या वाक्यात सुद्धा आय आलेलं होतं, आता इथं आपण आय जे आहे हे हरीच्या वचनाप्रमाणे बदलायचं आहे. वरच्या वाक्यामध्ये आय हे जे आपण सीताच्या वचनाप्रमाणे बदललं होतं, तिथं आपण शी असं लिहिलेलं होतं, इथं आता ही असं लिहिलेलं आहे, आयचा बदल ही असा केलेला आहे. त्यानंतर वॉन्ट हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे, म्हणजेच हा सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे, तर याचं क्रियापदाच्या दुसऱ्या रूपांमध्ये रूपांतर करायचं, म्हणजे सिम्पल पास्ट टेन्समध्ये. तर हरी सेड टू मी आय वॉन्ट टू बोरो युअर बुक, त्याचं हरी टोल्ड मी दॅट ही वॉन्टचं वॉन्टेड करायचं आहे. आता पुस्तक कुणाचं आहे, माझं पुस्तक आहे. युअर हे द्वितीय पुरुष सर्वनाम आहे, त्याचा बदल जो आहे तो आपल्याला ऐकणाऱ्याच्या वचनाप्रमाणे करायचा आहे. तर हरी मला म्हणाला की त्याला माझं पुस्तक हवं होतं, माझं म्हणायचं आहे आता तुझं नाही, तर इथं युअरचा बदल माय असा केला जाईल. तर अशा पद्धतीने हे वाक्य सुद्धा आपल्याला सोडवता येईल दिलेल्या नियमांप्रमाणे. तिसरं जे स्टेटमेंट आहे, तिसरं स्टेटमेंट काय बघा, रिपोर्टिंग वर्ब काय आहे, कोणत्या स्वरूपात आहे. रिपोर्टिंग वर्ब हे क्रियापदाच्या पहिल्या रूपात आहे, म्हणजे साध्या वर्तमान काळात आहे. त्यामुळं इथंच एक गोष्ट क्लिअर होते की अवतरण चिन्हातील वाक्यामध्ये कोणताही बदल करायचा नाही, वाक्यातील काळामध्ये बदल करायचा नाही, अवतरण चिन्हातील वाक्याच्या काळामध्ये बदल करायचा नाही, हे रिपोर्टिंग वर्ब पाहिल्यानंतरच क्लिअर होते. कारण ते रिपोर्टिंग वर्ब जे आहे ते साध्या वर्तमान काळी रूपात आहे, शी सेज. त्यानंतर आता इथं कॉमा इन टू इन्वर्टेड कॉमा एवढ्यामध्येच बदल होईल,
कारण आतलं वाक्य सुद्धा त्रिकालाबाधित सत्य आहे. द स्काय इज ब्ल्यू त्रिकालाबाधित सत्य वाक्य आहे, त्यामुळे त्या वाक्यातल्या काळात बदल होणार नाही. इतर ऍडवर्ब नाही, त्यामुळे प्रोनाऊन नाहीत, ऍडवर्ब नाही, त्यामुळे त्याच्यामध्ये काहीच बदल होणार नाही. त्यामुळे या वाक्यामध्ये फक्त एकच बदल होईल, तो म्हणजे कॉमा इन टू इनवर्टेड कॉमाच्या जागी दॅट हा शब्द टाकणे. त्यामुळे शी सेज दॅट द स्काय इज ब्ल्यू असं त्याचं वाक्य होईल. दॅट हा एकमेव बदल या वाक्यामध्ये होईल. पुढचं सेंटेन्स आहे, राम सेड टू श्याम कॉमा इन टू इनवर्टेड कॉमा दे आर प्लेइंग क्रिकेट नाउ. आता लक्षात ठेवायचं, रिपोर्टिंग वर्ब सेट टू आलं याच्यात बदल होणार आहे, कॉमा इन टू इनवर्टेड कॉमा आलेला त्याच्यात बदल होणार आहे. दे हे क्रिया तृतीय पुरुषी सर्वनाम आहे, याच्यामध्ये बदल होणार नाही, कारण ते तृतीय पुरुषी सर्वनाम आहे. तृतीय पुरुषी सर्वनामामध्ये बदल होत नाही असं आपण सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढे आहे आर प्लेइंग. आर प्लेइंग म्हणजे आर हे प्रेझेंटसाठी वापरलेलं आहे आणि वर्ब आय एन जी जो आहे तो कंटिन्युअस साठी वापरलेला आहे, म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे, याचा बदल करायचा आहे. आणि नाउ म्हणजे आत्ता हे ऍडवर्ब आहे, तर याचा सुद्धा बदल होतो, म्हणजे एक दोन तीन आणि चार बदल होणार आहे. तर राम सेट टू श्यामच्या ऐवजी राम सेट टू च्या ऐवजी टोल्ड वापरलेला आहे. राम टोल्ड श्याम कॉमा इन टू इनवर्टेड कॉमाच्या ऐवजी दॅट वापरायचं. दॅट दे ला दे आहे तसं लिहायचं. आर प्लेइंगचं वेअर प्लेइंग होईल. आर प्लेइंग हे चालू वर्तमान काळात आहे, त्याचं चालू भूतकाळामध्ये रूपांतर करायचं आहे. दे आरचं दे वेअर असं झालेलं आहे. आणि नावचा बदल जो आहे तो देन असा केलेला आहे. तर तुम्हाला दिलेल्या नियमाप्रमाणे नावचा बदल देन असा होतो. तर अशा पद्धतीने आपल्याला हे स्टेटमेंटचे इनडायरेक्ट सेंटेन्सेस जे आहेत ते करता येतात. अजून काही ऍडिशनल एक्झाम्पल्स आपल्याला इथं बघायचे आहेत स्टेटमेंटचे इनडायरेक्ट करण्याची, ते आपण वर्ड फाईलमध्ये बघूयात. तुमचा आवाज कट होतोय, काय म्हणतात? हे एक वाक्य आहे जे आपल्याला आता इनडायरेक्ट करायचं आहे. कंसात अवतरणचिन्हातील वाक्य जे आहे ते स्टेटमेंट आहे, तर त्याचं आपल्याला इनडायरेक्ट करायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला चेंजेस जे आहेत ते मार्क करून घ्यावे लागतील थोडे, की आता आपल्याला समजण्यासाठी. ते म्हणजे सेट टू मध्ये बदल होईल, त्यानंतर कॉमा इन टू इनवर्टेड कॉमा मध्ये बदल होईल, त्यानंतर वी आर प्लॅनिंग याच्यामध्ये बदल होईल, आणि टुमारो याच्यामध्ये बदल होईल. तर हे सगळे बदल आहेत. तर दे सेड च्या ऐवजी सेट टू च्या ऐवजी टोल्ड असं होईल. त्यानंतर मी कॉमा इन टू इनवर्टेड कॉमा दॅट वीचा बदल स्पीकर प्रमाणे होईल. आता हे वी जे आहे हे वी फर्स्ट दे साठी वापरलेलं आहे, त्यामुळं वीचा बदल जो आहे तो दे असा होईल. आर प्लॅनिंगच वेअर प्लॅनिंग असं होईल. ते वेअर प्लॅनिंग अ ट्रिप आणि टुमारोचा बदल द नेक्स्ट डे असा होईल. म्हणजे सेड किंवा सेट टू ऐवजी काय करण्यात आलेलं आहे बघा, टोल्ड लिहिण्यात आलेलं आहे. त्यानंतर कॉमेंट युनिट कॉमाकडून दॅट लिहिण्यात आलेला आहे. वीचा बदल जो आहे तो वीचा बदल जो काय केलेला आहे, हे वी हे दे साठी वापरण्यात आलेला आहे. त्यामुळे देच्या वचनाप्रमाणे वीचा बदल केलाय, कारण वी हे फर्स्ट पर्सन प्रोनाऊन आहे. फर्स्ट पर्सन प्रोनाऊनचा बदल जो आहे तो स्पीकरच्या वचनाप्रमाणे करायचा. त्यामुळे वीचा बदल देच्या वचनाप्रमाणे केला, तिथं आपण दे लिहिलं वीसाठी. त्यानंतर आर प्लॅनिंग हे चालू वर्तमान काळ आहे, त्याचा बदल आपल्याला चालू काळामध्ये करायचा आहे, म्हणून वेअर प्लॅनिंग असं केलं. आणि अ ट्रिप हे आहे तसं लिहिलं. आणि टुमारोचा बदल जो आहे तो द नेक्स्ट डे असा केलेला आहे. लक्षात आलं हे वाक्य? नेक्स्ट सेंटेन्स आहे, आता इथं असं वाक्य आहे याच्यामध्ये आता बरेचशी गोष्टी आपल्याला चेंज मध्ये कराव्या लागतात. तर बघा, पहिला जो बदल आहे तो अवतरण चिन्हातील अवतरण चिन्हामध्ये होईल, कारण इथं सेड नुसतं लिहिलं आहे, सेडला सेड आहे तसंच आहे. त्यानंतर आय आणि वॉज चा बदल होईल. त्यानंतर हिअर येथे याचा बदल होईल, कारण ठिकाणदर्शक शब्द आहे, ऍडवर्ब आहे तो. आणि यस्टरडे म्हणजे वेळदर्शक शब्द आहे, ऍडवर्ब आहे तो.
त्यामुळे याच्यामध्ये बदल होईल. तर याच इनडायरेक्ट करत असताना शी सेडला सेड आहे तसंच ठेवायचं. शी सेड कॉमा इंटरनेट कॉमा काढून दॅट आय चा बदल शी याच्या वचनाप्रमाणे होणार. शी वॉच चा बदल हॅड बीन. त्यानंतर प्रेझेंटला प्रेझेंट प्रेझेंट फॉर हॅड बीन प्रेझेंट हिअरचा बदल हिअरचा बदल देअर ही हॅड बीन प्रेझेंट देअर फॉर द फंक्शन. आणि यस्टरडेचा बदल द डे बिफोर असा होईल. तर बघा सेड नंतर दॅट मध्ये बदल केलेला आहे आपण तिथं. त्यानंतर शी आणि वॉचचा बदल हॅड बीन असा केलेला आहे. त्यानंतर हिअरचा बदल देअर असा केलेला आहे. आणि फॉर द फंक्शन यस्टरडेचा द डे बिफोर असा आपण तिथं बदल केलेला आहे. आता काय आहे की हे सगळे बदल तुम्हाला लक्षात राहणं गरजेचं आहे तर तुम्हाला डायरेक्टचे इनडायरेक्ट सेंटेन्स जे आहे ते करता येईल. हे बदल सगळे तुम्हाला लक्षात राहणं. एक दोन मिनिटं थांबा मग सगळे. कॉमा इंटरन्यूटेड कॉमाचा बदल करायचा आहे. सेडला सेड आहे तसंच ठेवायचं आहे. त्यानंतर आय वॉज याचा बदल आपल्याला करावा लागणार आहे. त्यानंतर हिअर या शब्दाचा बदल करावा लागणार आहे. आणि यस्टरडे या शब्दात सुद्धा बदल करावा लागणार आहे. तर त्याप्रमाणे आपल्याला वाक्य करत असताना त्याचं उत्तर जे आहे ते अशा पद्धतीने होईल. शी सेडला शी सेड आहे तसं लिहायचं आहे. त्यानंतर कॉमा इंटरन्यूटेड कॉमा काढायचा. दॅट हे टाकायचा शब्द. त्यानंतर आय वॉज या शब्दाचा बदल करत असताना आयचा बदल शी याच्या वचनाप्रमाणे करायचा. त्या स्पीकरच्या वचनाप्रमाणे करायचं. त्यामुळे आयचा बदल जो आहे तो या व्यक्तीच्या वाक्य बोलणाऱ्या व्यक्तीच्या वचनाप्रमाणे आपण केलेला आहे. त्यानंतर वॉचचा बदल आपण दिलेला आहे हॅड बीन असा. वॉचचा बदल जो आहे तो हॅड बीन असा दिलेला आहे. त्यानंतर प्रेझेंट हिअरचा बदल देअर असा करायचा आहे. आणि शेवटी यस्टरडेचा बदल द डे बिफोर असा करायचा आहे. त्यामुळे शी सेड दॅट शी सेड आय वॉज प्रेझेंट हिअर फॉर द फंक्शन यस्टरडे या वाक्याचं इनडायरेक्ट करत असताना शी सेड दॅट शी हॅड बीन प्रेझेंट फॉर शी हॅड बीन प्रेझेंट देअर फॉर द फंक्शन द डे बिफोर असा त्याचं इनडायरेक्ट होईल. त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स जे आहे ते नेक्स्ट सेंटेन्स आपण बघूयात. सिंपल सेंटेन्स आहे हे. आय सेट टू हर वी शॅल स्टडी मॅथमॅटिक्स. सिंपल स्टेटमेंट आहे. याच्यामध्ये सेट टू मध्ये बदल होईल. बदल मार्क करून घ्यायचा आधी. बदल कुठं कुठं होतो हे लक्षात ठेवायचं आहे आपण. कॉमा इन टू इनवर्टेड मध्ये होईल. वी हे फर्स्ट पर्सन प्रोनाऊन आहे परंतु तुम्हाला मी सांगितलेलं आहे तो इथं काय करायचं आहे ते मी सांगतो. तुम्हाला शॅलचा एक बदल होईल. तर एवढेच बदल इथं होतील. त्याचा सेंटेन्स चेंज करत असताना आय टोल्ड हर असं होईल. सेट टू च्या ऐवजी टोल्ड होईल. आय टोल्ड हर सेट टू ऐवजी टोल्ड असं होईल. आय टोल्ड हर कॉमा इन टू कॉमा काढून दॅट. आता वी चा बदल आपण सांगितलं तो स्पीकर वी चा बदल जो आहे तो स्पीकरच्या वचनाप्रमाणे करायचा असं आपण म्हटलेलो होतो. तर आय सेट टू हर वी शॅल स्टडी मॅथमॅटिक्स याच्यामध्ये आता वीचा बदल का होत नाही हे लक्षात ठेवा. तिथं फर्स्ट पर्सन प्रोनाऊन असला तरी सुद्धा त्याचा बदल हा स्पीकरच्या वचनाप्रमाणे करायचा. आणि स्पीकर जो आहे तो फर्स्ट पर्सन आहे त्यामुळे इथं वीला वी आहे तसं राहील. शी आय टोल्ड हर दॅट वी शॅलचा बदल शुड एस टी यू डी वाय आणि मॅथमॅटिक्स. तर एवढेच बदल या वाक्यामध्ये होतील. सेट टू चा बदल होईल कॉमा टू इनवर्टेड कॉमा आणि शॅल याचाच बदल तिथं होईल फक्त.
पुढचा टाइप आपल्याला बघायचा आहे तो आहे इनडायरेक्ट स्पीच ऑफ इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस, प्रश्नार्थक वाक्याचं इनडायरेक्ट करणे. आता प्रश्नार्थक वाक्य ही दोन प्रकारचे आहेत, डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन आणि एस नो टाईप क्वेश्चन. तर हे व्यवस्थित ऐका, कारण याच्यामध्ये डब्ल्यू एच टाईप क्वेश्चनचं इनडायरेक्ट जे आहे ते थोडंसं अवघड वाटण्याची शक्यता आहे. फक्त नियम व्यवस्थित ऐकून घ्या आणि त्यानंतर आपण एक्झाम्पल्स जे आहेत ते बघणार आहोत, ते सुद्धा काळजीपूर्वकपणे अभ्यासायचे, तपासायचे, मी सांगताना व्यवस्थित ऐकायचे आहे. तर रूल जे आहेत त्याच्यामध्ये, रूल्स मध्ये काय आहेत बघा. पहिल्यांदा आपण जसं स्टेटमेंटला सेड टू च्या ऐवजी टोल्ड वापरत होतो आणि सेडला सेड जो वापरत होतो, तसं इथं नाहीये. इथं काय करायचं आहे, आपण प्रश्न हा नेहमी विचारत असतो, प्रश्न हा सांगत नसतो कधी कुणाला. त्यामुळे पहिला रूल काय सांगतोय बघा, सेड किंवा सेड टू जे आहे त्याच्याऐवजी आस्क्ड हा शब्द वापरायचा आहे. यूज आस्क्ड इन्स्टेड ऑफ सेड ऑर सेड टू. सेड किंवा सेड टू च्या ऐवजी आस्क्ड हा शब्द वापरायचा आहे. त्यानंतर स्टेटमेंट मध्ये आपण कॉमा इन्वर्टेड कॉमा काढत होतो आणि दॅट हा शब्द टाकत होतो, परंतु इथं वेगळा आहे. इथं काय करायचं आहे, देन रिमूव्ह इन्वर्टेड कॉमाज अँड यूज द सेम डब्ल्यू एच वर्ड ऍज कनेक्टिव्ह. त्यानंतर काय करायचं आहे, इन्वर्टेड कॉमाज जे आहेत ते काढून टाकायचे आहेत आणि आहे तोच डब्ल्यू एच शब्द कनेक्टिव्ह म्हणून वापरायचा आहे. पहिला नियम, सेड किंवा सेड टू ऐवजी आस्कड वापरा. दुसरा नियम, डब्ल्यू एच वर्ड आहे तोच कनेक्टिव्ह म्हणून वापरायचा आहे डब्ल्यू एच शब्दाचं, डब्ल्यू एच प्रश्नाचं इनडायरेक्ट करत असताना. त्यानंतर राहिलेलं जे वाक्य आहे त्या राहिलेल्या वाक्याचा बदल साध्या वाक्यामध्ये, स्टेटमेंट मध्ये करायचा आहे, विधानात्मक वाक्यामध्ये करायचा आहे. आणि मग प्रोनाऊन मधला बदल, टेन्स मधला बदल, ऍडवर्ब मधला बदल जो आहे तो बदल आपल्याला दिलेल्या नियमांप्रमाणे करायचा आहे. राहिलेलं जे वाक्य आहे त्या राहिलेल्या वाक्याचा बदल जो आहे तो बदल आपल्याला, राहिलेल्या वाक्याचा बदल जो आहे तो बदल आपल्याला विधानात्मक वाक्यात करायचा आहे. आणि विधानात्मक वाक्यात बदल करून मग प्रोनाऊन मधला, टेन्स मधला आणि ऍडवर्ब मधला बदल जो आहे तो दिलेल्या नियमांप्रमाणे करायचा आहे. समजा प्रश्नामध्ये डू डज डीड आलेला असेल तर ते वाक्यातनं काढून टाकायचं आहे. समजा डू डज आलेला असेल तर ते वाक्यातनं काढून टाका आणि साध्या वर्तमान काळाचं इनडायरेक्ट करा. डू डज जे आहे वाक्यामध्ये आलेलं ते काढून टाकायचं आणि साध्या वर्तमान काळाचं इनडायरेक्ट करायचं. डीड आलेलं असेल तर ते सुद्धा काढायचं, साध्या भूतकाळाचं इनडायरेक्ट करायचं. समजा वाक्यामध्ये, प्रश्नामध्ये जर डू नॉट किंवा डज नॉट आलेला असेल तर त्याचा बदल डीड नॉट असा करा, आणि डीड नॉट आलेला असेल तर त्याचा बदल हॅड नॉट प्लस क्रियापदाचं तिसरं रूप असा करायचा आहे. आणि शेवटी आता प्रश्नाचं जरी इनडायरेक्ट असलं, स्पीच असलं, तरी सुद्धा प्रश्नचिन्ह द्यायचं नाही, कारण आपण त्याचे जे रूप बदलतो त्याच्यामध्ये ते प्रश्नाचं रूप राहत नाही. त्यामुळे आपल्याला शेवटी वाक्याचा पूर्ण विराम द्यायचा आहे. हे नियम जे आहेत हे सगळ्यांच्या लक्षात आले का? डब्ल्यू एच क्वेश्चनचं इनडायरेक्ट करत असताना आपण काय करायचं आहे, सेड किंवा सेड टू कोणतंही रिपोर्टिंग वर्ब येऊ द्या, रिपोर्टिंग वर्ब निवेदकाचं क्रियापद, हे सेड किंवा सेड टू असेल तरी दोन्ही काढा, दोन्हीपैकी कोणतंही असू द्या, ते काढायचं आहे. त्याच्याऐवजी आस्कड हे हा शब्द वापरायचा आहे. त्यानंतर कॉमन इन्वर्टेड कॉमा काढून टाकायचा आणि आहे तोच डब्ल्यू एच वर्ड कनेक्टिव्ह म्हणून वापरायचा आहे. त्यानंतर डब्ल्यू एच शब्द वाक्यातून बाजूला काढला की राहिलेलं वाक्य जे आहे ते यस नो टाईप क्वेश्चन राहतं, तर त्याचं आपल्याला रूपांतर विधानात्मक वाक्यात करायचं आहे. विधानात्मक वाक्यात रूपांतर करून मगच आपल्याला प्रोनाऊन मधला, टेन्स मधला आणि ऍडवर्ब मधला बदल जो आहे तो त्या वाक्यामध्ये करायचा आहे. वाक्यात जर डू डज डीड आलेला असेल तर ते वाक्यातून काढून टाकायचं आहे, कारण प्रश्न तयार करण्यासाठी डू डज डीड वापरलेलं असतं, तर ते काढायचं आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला वाक्यात बदल करून, वाक्यातले बदल करायचे आहेत, वाक्यात बदल करून इतर बदल करायचे आहेत. डू नॉट किंवा डज नॉट असेल प्रश्नामध्ये, नकारार्थी प्रश्न जर असेल तर ते काढून डीड नॉट असं करायचं आहे. म्हणजे साध्या वर्तमान काळातील नकारार्थी प्रश्न असेल तर त्याचं रूपांतर साध्या भूतकाळातील नकारार्थी प्रश्नामध्ये करायचं आहे. जर डीड नॉट आलेला असेल म्हणजे साध्या भूतकाळातील नकारार्थी प्रश्न असेल तर त्याचा बदल जो आहे तो पूर्ण भूतकाळातील नकारार्थी प्रश्नामध्ये करायचा आहे, म्हणजेच हॅड नॉट प्लस क्रियापदाचं तिसरं रूप असा बदल करायचा आहे. आणि शेवटी प्रश्नाचं इनडायरेक्ट आहे म्हणून प्रश्नचिन्ह द्यायचा नाही, कारण आपण काय करतोय, प्रश्नाचं स्वरूप बदलतोय. डब्ल्यू एच शब्द हा कनेक्टिव्ह म्हणून वापरतोय आणि राहिलेल्या वाक्याचं विधानात्मक वाक्य करतोय, म्हणून शेवटी काय करायचं आहे, पूर्ण विराम द्यायचा आहे. तर त्याचे एक्झाम्पल्स आपल्याला पुढील प्रमाणे पाहता येईल. शी सेड कॉमा इन टू इनवर्टेड कॉमा व्हॉट इज युअर नेम असं वाक्य आहे. तर याचं इनडायरेक्ट करत असताना काय केलं जातं बघा, शी सेड, सेडच्या ऐवजी आस्कड वापरलं जातं, सेडच्या ऐवजी आस्कड वापरलं जातं. कॉमा इन टू इनवर्टेड कॉमा ते काढून आहे तोच डब्ल्यू एच शब्द कॉमा इन टू इनवर्टेड कॉमाच्या जागी वापरला जातो. आणि
युअर नेम हे जे आहे, इज युअर नेम, तर हे इज जे आहे ते वाक्याच्या शेवटी टाकलं जातं, याचं स्टेटमेंट होतं युअर नेम इज. आणि या युअर नेम इज चा बदल जो आहे, आता युअरचा बदल जो आहे तो लिस्नर प्रमाणे करायचा, कारण द्वितीय पुरुष सर्वनाम आहे, परंतु इथं लिस्नरच कोण नाही, त्यामुळे या वाक्याचं इनडायरेक्ट करत असताना शी आस्क्ड व्हॉट माय नेम इज, किंवा व्हॉट हर नेम इज, किंवा व्हॉट हिज नेम इज असं सुद्धा होऊ शकतं, कारण लिस्नर कोण आहे इथं फिक्स नाही आहे. त्यामुळे युअरचा बदल जो आहे तो माय असा होऊ शकतो, हिज असा होऊ शकतो, किंवा हर असा सुद्धा होऊ शकतो. त्यामुळं सीता सेड कॉमेंट टू नेटवर्ड कॉमा व्हॉट इज युअर नेम, याचा इनडायरेक्ट जे आहे ते असं होऊ शकतं, सीता आस्क्ड व्हॉट हर नेम इज, किंवा व्हॉट हिज नेम इज, किंवा व्हॉट माय नेम इज. तुम्ही म्हणाल इजचा बदल का केलेला नाही, इजचा बदल वॉज होणार नाही का, तर नाव हे आपलं असतं, जोपर्यंत व्यक्ती आहे तोपर्यंत त्याचं नाव असतं, किंवा त्याचं नाव काय आहे ते आपण सांगू शकतो, त्यामुळे तिथं आपण इजचा बदल वॉज मध्ये करत नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हरी सेट टू मी कॉमेंट टू युनिटेड कॉमा वेअर आर यू लिव्हिंग. तर सेट टू च्या ऐवजी आस्कड मध्ये बदल होईल, कॉमेंट टू युनिटेड कॉमा मध्ये बदल होईल, आणि यू आर लिव्हिंग असं त्याचं स्टेटमेंट होईल. तर त्याचं इनडायरेक्ट करत असताना बघा, सेट टू च्या ऐवजी आस्कड वापरलं जाईल, हरी आस्कड मी, हरीने मला विचारलं, वेअर हे कनेक्टिव्ह म्हणून वापरलेलं आहे, आणि आता इथं आय असं लिहिलेलं आहे. आता आय का लिहिलेलं आहे, तर लिस्नर जो आहे तो फर्स्ट पर्सन आहे, त्यामुळे तिथं आपण आय असं लिहिलेलं आहे. यू चा बदल आय असं केलेलं आहे, वेअर आय, आणि आर लिव्हिंग जे आहे त्याचं आय वॉज लिव्हिंग असं करण्यात आलेलं आहे. हे चालू वर्तमान काळाचा चालू भूतकाळ करण्यात आलेला आहे. बघा सीता सेड, आता हे सेड किंवा सेट टू जे आस्कड वापरायचा हा नियम आपण कॉमन धरायचा आहे प्रश्नासाठी. त्यानंतर कॉमा इन टू ए नोटेड कॉमा काढायचा, आणि याच्या जागी आहे तोच डब्ल्यू एस शब्द कनेक्टिव्ह म्हणून वापरायचा, आणि मग राहिलेलं जे वाक्य आहे याचं स्टेटमेंट करायचं. आता ह्याचं स्टेटमेंट कसं होईल, तर याचं स्टेटमेंट असं होईल, युअर नेम इज असं होईल, युअर नेम इज, आणि व्हॉटच्या जागी ऑब्जेक्ट आहे, त्यामुळे तिथं ते काही घ्यायचं नाही. तर युअर नेम, युअर जे आहे, हे युअर जे आहे याचं तुम्ही युअरचं जे वापर आहे तो कशासाठी करू शकता, युअरचा वापर, हे युअर जे आहे, हे युअर कोणासाठी वापरलंय ही तर फिक्स नाही, कारण इथं लिस्नर नाही. तो जो लिस्नर आहे त्या वाक्यामध्ये तो लिस्नर तिथं फिक्स नाहीये, त्यामुळे युअरचा बदल तुम्ही काहीही करू शकता, माय करू शकता, हिज करू शकता, किंवा हर करू शकता. मी इथं काय घेतलेला आहे, युअरचा बदल जो आहे तो हर असा घेतलेला आहे. हर नेम इज, इजचा बदल केलेला नाही, कारण इजचा बदल वॉज होत नाही, नाव हे असतं, नाव हे होतं असं कधी नसत. तर हे पहिलं वाक्य त्या पद्धतीने आहे, हरी सेट टू मी, सेट टू ला बदल होईल आजकड मध्ये, त्यानंतर कॉमा इंटू नेटवर्क कॉमा काढून आहे तोच डब्ल्यू एस शब्द वापरला जाईल, आणि आर यू लिव्हिंग असं सेंटेन्स आहे. आर यू लिव्हिंगचं काय होईल स्टेटमेंट, यू आर लिव्हिंग असं सेंटेन्स होईल, स्टेटमेंट होईल. या स्टेटमेंटचा यूचा बदल जो आहे तो आपल्याला याच्या प्रमाणे करावा लागेल, यूचा बदल जो आहे तो यूचा बदल, हा यूचा बदल जो आहे तो लिस्नर प्रमाणे करावा लागेल. इथं मी आहे म्हणजे माझ्या प्रमाणे करावं लागेल, तिथं आय असा आपण बदल केलेला आहे आय, आणि आर लिव्हिंगचा आय वेअर लिव्हिंग होणार नाही तर आय वॉज लिव्हिंग असं होईल, कारण आर लिव्हिंग हे कंटिन्युअस प्रेझेंट आहे, इथं कंटिन्युअस पास्ट करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे वाक्य करता येईल. त्यानंतर पुढचं वाक्य आहे, सी सेड हाऊ डीड यू डू इट. तर शी सेडच्या ऐवजी शी आस्कड असं लिहिलं, कॉमा इन टू ए नोटेड कॉमा काढला, आणि आहे तोच डब्ल्यू एस शब्द हाऊ तिथं लिहिला. आता डीड यू डू इट आहे, तर हे डीड काढून टाकायचं, हे डीड काढून टाकायचं म्हणजेच काय, तर ते डू या मुख्य क्रियापदामध्ये टाकायचं आहे. डीड यू डू इटचं वाक्य काय होईल, यू डीड इट असं वाक्य होईल, यू डीड इट. तर आता यूचा बदल जो आहे तो लिस्नर प्रमाणे करायचा आहे, तिथं लिस्नर कोणच नाही, त्यामुळे लिस्नरचा बदल तुम्ही ही शी किंवा आय अशा पद्धतीने घेऊ शकता. इथं मी आय असा घेतलेला आहे. आता आय डीड इट, डीड हे सिम्पल पास्ट मध्ये आहे, सिम्पल पास्टचा बदल आपल्याला परफेक्ट पास्ट मध्ये करायला सांगितलेला आहे, त्यामुळे परफेक्ट पास्ट मध्ये बदल करत असताना हॅड डन, हॅड आणि क्रियापदाचं तिसरं रूप असा होईल, आणि इटला इट आहे तसं राहील. लास्ट सेंटेन्स आहे, राम सेड टू श्याम Why didn't you tell? तर राम आस्कड श्याम
आणि वाय ला वाय आहेचा वापरला. आता डिडंट यू टेल मी जे आहे, तर हे डिडंट जे आहे ते यू नंतर जाईल. डिडंट जे आहे ते यू नंतर जाईल. याचं वाक्य जे आहे ते असं होईल, यू डीड नॉट टेल मी, असं होईल. तर आता हे यू डीड नॉट टेल मी जे आहे याच्यामध्ये बदल होताना कसं होईल, डीड नॉट आलेला आहे तर डीड नॉटच्या जागी हॅड नॉट वापरायचं आहे. आपण इथं हॅड नॉट वापरलं. त्याच्यानंतर टेल या क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचं आहे, टोल्ड हे इथं आपण वापरलं. आणि यू चा बदल जो आहे तो यू म्हणजे सेकंड पर्सन आहे, म्हणजेच लिस्नर प्रमाणे करायचं, म्हणजे त्याचा बदल जो आहे तो श्यामच्या वचनाप्रमाणे करायचा आहे. आणि मी चा बदल जो आहे तो फर्स्ट पर्सन प्रोनाऊन असल्यामुळे याचा बदल जो आहे तो रामच्या वचनाप्रमाणे करायचा आहे. आता इथं काय होईल, राम सेड टू श्याम कॉमा इंटू इनवर्टेड कॉमा वाय डिडंट यू टेल मी. याचं इनडायरेक्ट करत असताना राम आस्क्ड श्याम वाय ही हॅड नॉट. आता ही जे आहे हे श्यामच्या वचनासाठी वापरलं आहे, त्यामुळं यूचा बदल ही मध्ये होईल, डीड नॉटचा बदल हॅड नॉट मध्ये होईल, आणि मीचा बदल हिम प्रमाण होईल, कारण हिम जे आहे ते रामसाठी वापरलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे इनडायरेक्ट करता येतात वाक्य आपल्याला.